आज एका बाजूला आपण गोरे साहेब सत्तेत आहात, कुठेतरी तरुण चांगल्या मार्गाने. या ठिकाणी एस बी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्मान्य बबनराव गागरे यांचा वाढदिवस हर्ष उत्साहात या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी केक कापून सभाजी शेठ असतील, दत्ता शेठ ढेरंगी आपला नामदेव बबनरावांनी केलं, आपण पुढे बाळाशेठ ढेरंगी असतील. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक खऱ्या अर्थानं आम्हाला अतिशय नेहमीच गावाच्या माध्यमातून प्रोत्साहन देणारे आमचे मित्र मारुती शेठ शिंदे असतील, नारायण शेठ वाळुंज असतील, आमचे गणेश शेठ वाळुंज असतील, सुरेश शेठ चौधरी असतील, सुरेश शेठ गडगे असतील, संजय शेठ भुजबळ असतील, हर्षद शेठ ढेरंगी असतील, आमचे फापळे साहेब असतील, माऊली शेठ ढेरंगी असतील, तुषार शेठ ढेरंगी असतील, ही सगळीच मान्यवर मंडळी. आपण गावची मंडळी आहात म्हणून आपला थोडासा सन्मान आमच्याकडून कमी झाला आणि नातेवाईक मंडळी सगळ्यांचा सन्मान आम्ही केला नाही. की आपल्या महाराष्ट्र एक शक्तीचं ऊर्जेचं स्थान आहे. आता बघून भाऊ म्हणजे महाराष्ट्र एक अवतारच आहे. कमळ पठार भागावरून एक माणूस, खेडे गावातला एक माणूस इकडे येऊन एवढा मोठा उद्योजक होतो. उद्योजक कारण व्हायचं कारण एकच आहे, 19 तारीख आणि महाराजांच्या दिवशी यांचा जन्म झाला आहे. म्हणून ही जी प्रेरणा भेटली आणि ही जी ताकद भेटली, आपण शिवाजी महाराजांच्या नावाची काय ताकद आहे, आपण चिंदमोरून अवलंबलंच असं की शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी ते ताकदीने नाव घेतले. त्या ताकदीच्या जीवावर आज गागरे साहेब या ठिकाणी एवढ्या लहान गावातून आमच्या चाकणसारख्या उद्योगनगरीमध्ये जवळजवळ 4 युनिट त्यांची 4 युनिटमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश असं प्राप्त झालेलं आहे. हे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख आहे आणि माझे महाराज हे शक्तीचं आराध्य देवतच आहे अशी ही शक्ती. आणि या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विशेषतः गागरे साहेबांचं आणि त्यांचे बंधू जलेंद्र शेठ गागऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आपण लहानशा खेड्यात येऊन आमच्या चाकण नगरीमध्ये असं सुरू तालुक्यामध्ये आमच्या आता डोके साहेबांचं जे शेती असं मला त्यांनी आता परिचय दिला की या भागामध्ये येऊन आपण चांगल्या प्रकारचा उद्योग व्यवसाय करताय. उद्योग व्यवसाय करताना आमच्या भागातली जी तालुक्यातली लोक जी युवा कार्यकर्ते त्यांना चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आहे. आता फ्लॅशरचं जे इनॉग्रेशन झालंय, जवळजवळ आज सकाळीच मला पाण्याची बॉटल हातात भेटली, ती एवढ्या फ्लॅशरचीच होती आणि ती पाणी पेटून म्हणला फ्लॅशर कुणाचं आहे, त्यावेळेस मला माहिती नव्हती, मी पत्रिका वाचली नव्हती फ्लॅशरची. एवढं की आमच्या डोक्यात एक असा संकल्पना होती की तालुक्यात आता रोजची मी बघतो 2 ते 3 दशक्रिया रोजच्या असतात, काही काही दशक्रियाला जाताना बघितलं तर एखाद्या स्त्रीचा ज्यावेळेस कर्तापुरुष ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती अडचण या ठिकाणी येते. आता आम्ही ज्या विधवा महिला आहे आणि ज्यांना खरा आधार दे नाही आहे
अशा जवळजवळ आम्ही 150 महिलांची आता नावं यादी जी काढलेली आहे आणि त्या 150 महिलांना एक रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आम्ही पाण्याची बॉटल एखाद्या कंपनीकडून घ्यायची आणि त्या महिलेला कमी किमतीत देऊन तिला चौकात जवळजवळ 15 दुकानं आम्ही ती स्थापन करणार आहे आणि त्या 15 दुकानात ती बॉटल दुधाचा व्यवसाय जे आपल्याला कमी रेटमध्ये भेटून ना नफा ना तोटा जेणेकरून त्या महिलेचं घर चाललं पाहिजे अशी संकल्पना आमची चालू आहे डोके जाईल त्या संस्थेनं आम्ही लोककल्याण ठेवलेलं आहे जेणेकरून ना नफा ना तोटा आणि ज्या 100 ते 150 महिलांचं घर चाललं की आपल्याला खऱ्या अर्थाने ही आपण केलेले पुण्य असं या ठिकाणी मला वाटतंय आणि फ्लेचरची मला बाटली आली मी जो मॅनेजर होता म्हणतो कोण फ्लेचरचा मालक आहे त्यांना बोलून घ्या आपण त्याच्यावर मीटिंग करू त्यांनी जर आपल्याला कमी रेटमध्ये दिली की आपण लोककल्याण नावाचा ब्रँड त्या फ्लेचरला देऊन फक्त आमच्या दुकानांकरता जी 15 दुकानं मी ज्या गरजू महिलांकरता देणार आहे त्या 15 दुकानांकरता तुमच्या फ्लेचरची बॉटल तिथे लोककल्याण नाव टाकून ती ठेवावी जेणेकरून त्या महिलेला उपयोग होईल असं आमचं जवळजवळ 2 महिने प्लॅन चाललं आहे आम्ही डिस्प्लेवाले बोलवले ॲक्वा फाईनवाले बोलवले सर्वच बोलवले आज तुमची बाटली माझ्या हातात आली मॅनेजर लागले फ्लेचरचा मालक कोण येते बघा एवढं आलं तर कळलं फ्लेचरचे मालक आम्हीच आहे म्हणजे काय असेल मी मला माहीत नव्हतं की घागरे साहेबाचं फ्लेचर हे पाण्याचं आहे योगायोग असेल तर आता उठं घरातच आले आपण पण तुम्हाला चांगल्या प्रकारचा उद्योग व्यवसाय या ठिकाणी देऊ विशेषतः चाकणनगरी असेल आपल्या तालुक्यात असेल आता तुम्ही दोन्ही गावचे पाहुणे विशेषतः तिन्ही गावचे पाहुणे खेड जुन्नर शिरूर आंबेगाव आणि संगमनेर म्हणजे एवढ्या गावची जर तुम्ही रहिवासी आहे तर तुम्हाला कसल्याही प्रकारची मला वाटतं व्यवसायात काही अडचण बसणार नाही आता मगाशी मी इथं बसताना बघितलं की इंदापूरचे पण तुमचे डीलर आहे दौंडचे डीलर आहे सर्वच जिल्ह्यातील डीलर आहे म्हणजे तुमची जी दूरदृष्टी आहे ही शिवाजी महाराजांगत आणि शिवाजी महाराजांच्या दिवशी तुमचा जन्म आहे म्हणून तुमची शक्ती अशीच राहो अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आमच्या खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेश भाऊ याच्याते तसेच खेळता म्हणून जनतेचे होते ते या ठिकाणी घागरे परिवार सर्वच नातेवाईक आहे विशेषतः आमच्या चाकणनगरी शिंदे साहेब असं सर्वांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा येतो आणि तुम्ही खूप यशस्वी व्हा तेवढी हे या ठिकाणी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो दोन्ही तिन्ही तालुक्याचे आमदार साहेब या ठिकाणी येऊन गेले त्यांनी इनॉग्रेशन केलं आणि पुन्हा राहुल दादांच्या शुभास्ते या ठिकाणी इनॉग्रेशन झालं मी आमच्या गागरे परिवाराच्या वतीनं राहुल शेठ गोरे असतील त्यांचा संपूर्ण परिवार असेल त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो सन्माननीय दशरथ शेठ नरवडे शंकरराव देसले सन्माननीय विष्णुबुवा ढेरंगे सन्माननीय संदीपजी नरवडे महाबूरदा राखुंडे सन्माननीय विठ्ठलजी ढेरंगे रंगनाथ शेठ शेळके नवनाथ शेठ तरके नरवडे ॲडव्होकेट शैलीशेठ शिंदे निखिल शेठ शिंदे भाऊशेठ ढेरंगे ही सगळी मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित आहेत माझी सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी प्रतिभोज घेतल्याशिवाय कुठे जायचं नाही आम्हा सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक सन्माननीय नंदू शेठ हडवळे त्यांच्या सौभाग्यवती लताताई हडवळे मयूर शेठ हडवळे त्यांच्या सर्व लेखी असतील जावळी असतील तो संपूर्ण परिवार या ठिकाणी आवर्जून आमच्या कुटुंबावर अतिशय प्रेम करतो आणि म्हणून आज अगदी वेळेवर या ठिकाणी आपण उपस्थित राहिला तर आपलं सुद्धा मी गागरे परिवार आणि एसमी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीनं मनापासून कौतुक करतो आता माझी विनंती आहे या ठिकाणी विनयजी प्रमुख असतील दत्ता शेठ ढेरंगे असतील
महिलांचा वाढदिवस आणि आज या तारखेला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सोनी पवित्र देवदेवतांच्या आशीर्वादे साक्षात महादेवा होता ही जर खऱ्या अर्थाने कृपा कोणाची असेल तर ती राजांची आहे.